मैरेज नाही आहे सांग एकदा अरेंज मॅरेज म्हणून सांगितलं ना आता ऐकलं मित्रांनो नसेल तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ओम बघा थोडा टीव्हीचा आवाज येत असेल तुम्हाला आज मम्मी माझ्या मम्मीनं बेसन केलेलं आहे थोडा कॅमेरा पुसते मी थांबा दोन मिनटं दिसतो का चला दाखवते बेसन केलेलं खूप छान लागते हे बेसन आमच्या घरात खूप आवडतं आम्हाला मम्मी नेहमी बेसनच करतो थोडा माझा थोडा माझा आवाज बदलल्यासारखा येत असेल कारण मला सर्दी झालेली आहे त्यामुळे आणि विनाकारण शेगडीवर आपल्याला ठेवलेला आहे माझ्या मम्मीनं बघत होतो काळ झालेला आहे काय मित्रांनो बघा घरात कसे रिकामी कामवाली करतो आमच्या टी व्हीचा आवाज बी बघा आमच्या मॅडम कसे झोपलेले आहेत दाखवलं असतं नको नको म्हणलं तर मग एक एप्रिल येते भाग्यशील आपण एक एप्रिलसाठी एप्रिल फुल करूया चला ए भाग्यश्री इकडे ये ना येईना तुला एक गोष्ट सांगायची ना येईना इकडं ग टीव्हीचा आवाज कमी कर टीव्हीचा आवाज इतका वाढलेला आहे आमच्या घरी सिरियल चालू आहे मराठी तुम्ही नक्की सांगा तुम्ही सिरियल बघता का नाही मराठी सिरियल आमच्या घरी चालू आहे माझ्या मम्मीला लागते आवाज येत असेल थोडा जाऊ दे थोडा आवाज घ्या ॲडजस्टमेंट करून थोडी समजून घ्या मला प्लीज आणि खूप वेळची व्हिडिओ काय करू व्हिडिओ काय करू सुद्धा नाही केला आता चला हां परत हां म्हणायची एक गोष्ट राहिली आधी म्हणतो ते ओम दादा हां कोमलताईंना खूप बॅड डॉग आहे कारण नॉट ट्विन्स होतात का आता एकच आहे त्याचे त्यामुळे कारण मी त्यांचा व्हिडिओ बघितला की त्यांना ट्विन्स आहे म्हणून तसं नाही आहे एकच आहे त्यांना काय ग काय तुझं एक तारखेल रिझल्ट आहे हाव ग मेसेज आलता पप्पाच फोनवर बघितला मी बरं बघ मग खरंच ना खोटली मला माझ्या नाही करायला तेच म्हणले एक तारखेला रिझल्ट आहे तुझा नमस्कार कर चल नमस्कार झोप आली का तुला ऐक काय भाजवतीये खा रोड्या मम्मी आता उन्हाळा लागला उन्हाळ्याचं काही हे नाही करायचं का हा काऊन ग खूप दूर झालेलं आहे घरात आमच्या खूप दूर आहे खूप दूर खूपच दूर आहे मला टीव्हीचा आवाज बंद करते मी मित्र मैत्रिणींनो कारण आमच्या घरात टीव्हीचा आवाज जास्त येतो बस थोडं मॅडम कारण काल का परवा त्याची मी पप्पाचे फोनवर बघितलं वाटत सांगा नक्की सांगा मित्रांनो मैत्रिणीनो मित्रांनो नाही म्हणणार मी आता कारण सवय झालेली मित्रांनो म्हणायची नाही का भाग्यश्री बरोबर आहे ना मॅडमला झोप येते मॅडमने अजून जेवण नाही केलं झोप येते जेवण केलं का बरं कारण 10,000 सबस्क्रायबर झाले त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं काही कारणामुळे नाही केलं ते सेलिब्रेशन बरोबर ना करू मैत्रिणीनं करू आम्ही ते सेलिब्रेशन सांगू तुम्हाला तुम्हाला सुद्धा व्हिडिओ येईलच तो बरोबर ना ग परत मला सांगा मला व्हिडिओ जमतात का मी कसे व्हिडिओ करते तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असत नक्की सांगा तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडत असत आम्ही कॉमेडीसुद्धा व्हिडिओ करूया बरोबर ना तुम्हाला माझी व्हिडिओ आवडते की नाही आवडते का तुमच्यावर आहे
आणि परत प्लीज कमेंट थोडी चांगली करा, वाईट नका करू. एक कम सगळ्या आरतीच्यावर कमेंट चांगले येतात, आरती वाईट येतात. एखादी आता कमेंट म्हटलं तर मग परत, कारण आम्ही आम्हाला व्हिडिओ करायचे म्हणून आम्ही व्हिडिओ करतो, पण कमेंटवर एवढं लक्ष देणार नाही आहे. आता मी तुमचं कसं आहे, कमेंट तुमच्या हातात आहे, तुम्ही कशी कमेंट करता म्हणून. बरोबर ना ग मित्रांनो? हा, बर्थडे दिवशी गिफ्ट नाही दिलं. आठवडा होऊन दुसरा आठवडा सुद्धा, दुसरा आठवडा संपला तरी आणखीन बर्थडे गिफ्ट नाही दिलं. मग आता मी जाणार आहे की ही जाणार आहे सांगा बरं का मला नक्की तुम्ही, कारण मी जाणार आहे ना, माझ्या बर्थडेला मला गिफ्ट द्यायला पाहिजे ना. ही जाणार आहे, हिची आठवण माझ्याकडे पाहिजे का नाही. वा, मग माझी आई बी आली. चल नमस्कार कर. अगं नमस्कार कर ना. काय झालं, तब्येत बरोबर नाही तुमची? आईची झालं तब्येत जाऊन ये. चला जास्त नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या लग्नाची तारीख फिक्स झालेली आहे एवढं माहिती आहे. आता कमेंट करून विचारू नका का तुम्ही लव नाही. आणि परत कमेंट करून मला विचारू नका की रोहिणी तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज. तसं राही आहे, आमचं अरेंज मॅरेज आहे, तुम्हाला नक्की एवढं सांगणार आहे मी, कारण माझ्या मम्मीला विचारते. आमचं भाग्यश्री सुद्धा आमचं अरेंज मॅरेज आहे ना ग. जर का तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओ जाऊन बघा, एकदा माझ्या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ. आमचं अरेंज मॅरेज आहे, तुम्हाला फोटोसुद्धा दिसेल साखरपुड्याचे. नाही तर मग ओम दादाच्या याच्यात जाऊन बघा व्हिडिओ, हे तुम्हाला त्याच्यातसुद्धा व्हिडिओ भेटेल. चला भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत असाल. टी व्हीचा आवाज येतो, पप्पा टी व्ही बघतायत. आणि परत मी आवाज कमी करतो टीव्ही. फॅनचा आवाज येतो. खूप गरमी व्हायली आमच्या इकडे, खूप गरमी पडायली, खूप वाता असं गरम लागायलं, पंख बी चालू केलं, खूप गरमी व्हायली त्यामुळे. आणि माझा आवाज बसलेला आहे कारण मला सर्दी खोकला ताप झालेली. मी आजारी थोडी, आज माझ्या बी थोडं उतरल्या दिसत. मी माझे पप्पा येत असं, माझ्या पप्पाला थोडं आपण मदत घेऊ या. पप्पाला मदत घेऊ आपण. माझे पप्पा असले ना थोडं व्हिडिओमध्ये छान वाटते. एक ती म्हणणं ना करमत नाही मला. पप्पाला आज व्हिडिओ घेऊन आजचा टॉप आज. हां, तुम म्हणतात ना, मी दोन तीन जणांची कमेंट वाचली की रोहिणी तुझं लव्ह मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे. असं नाही आहे मित्र, लव्ह मॅरेज नाही आहे माझं. खोटं वाटतं, मी पप्पाला विचारते. चला माझ्या पप्पाला घेते, इकडे या ना दोन मिनटं. पप्पा आमचं अरेंज मॅरेज आहे ना, लव्ह मॅरेज नाही आहे ना. सांगा एकदा त्यांना. अ दोन मिनटं ऐका, कारण मला कमेंट आहे, कमेंट आहे तशी आलेली की रोहिणी तुझं लव्ह मॅरेज आहे. तसं नाही आहे, एकदा प्लीज माझ्या पप्पाच्या तोंडावर आहे का, आमचं लव्ह मॅरेज नाही आहे. सांगा एकदा. ऐकलं मित्रांनो, नसेल तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ओम दादाच्या व्हिडिओ चॅनलमध्ये जा, कोमल ओम साळवे म्हणून, त्याच्यामध्ये जाऊन बघा. आमचे साखरपुड्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे, तो तुम्हाला दिसून जाईल. नाही तर मग तर आमच्या चॅनलमध्ये जा की आम्ही साखरपुड्याचे फोटोज दाखवलेले, ते जाऊन बघा एकदा. माझ्या पप्पाला तर जेवण करायचं म्हणून पप्पाला तुडा ते जेवायला पाडूया. पप्पा नमस्कार करा ना. बघा माझे पप्पा आज किती मला भूक लागली. फोन येतो कामाचा. आणि आमची तर खूप गरमी पडते मित्रांनो तोंडातून आलं थोडं समजून घ्या मला, कारण सवय झालेली मित्रांनो म्हणायची. त्यामुळे मैत्रिणींनो आमची तर खूप गरमी पडते, तुमची नक्की सांगा आम्हाला किती गरमी आहे. ऊन असं ऊन पडतं आहे ना बाप रे, सांगू नका.
क्षणभर सुद्धा फॅन सुद्धा बंद केला तर इतका घाम म्हणते येतो. इतकी गर्मी झालेली आहे आमची, तितकं गर्मी पड इतकं ऊन पडतं आहे लय खरंच. परत म्हणलं मग मी आता सध्या जस्ट जेवण केलं जरासं केलं, मला थोडी तब्येतच बरोबर वाटत नाही माझी, तर डाऊन झाली मी. आता पप्पाला जेवण वाटते हो. दोनच मिनिट, मी 2 मिनिटात तुम्हाला भेटते चालेल, तोपर्यंत पप्पाला मी जेवायला वाढते सगळं.